आणि सलाम महाराष्ट्र मध्ये आज आपल्या बरोबर आहेत गायिका विभावरी बांधवकर, त्या किराणा घराण्याच्या गायिका आहेत. त्यांनी संगीत अलंकाराचं शिक्षण घेतलंय आणि 1999 साली मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून त्यांना ठुमरीसाठी, तर त्यावेळेला त्यांच्या गळ्याचं किंवा सुराचं आवाजाचं कल्टिवेशन होणं फार महत्वाचं असतं. आता लहान बाळ आहे ते लहान बाळासारखंच गाणार, साधारण एक 10-12 वर्षाची मुलगी त्या त्या एज प्रमाणेच गाणार. आता आपण सारे गम प बघतो तर ती मुग्धा गाते, तर प्रथमेश गातो, ते त्यांच्या वयाला साजेसा असा त्यांचा आवाज असतो. तर ते लक्षात घेऊन तो आवाज कल्टिवेट करणं, कल्टिवेशन इज अ डिफरंट थिंग. की तुम्ही आता तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा आवाज त्याची जात लागत असते, की तो एक सगळ्यांपेक्षा वेगळा बातम्या देणाऱ्यांचा आवाज हा म्हणजे सामान्य माणसापेक्षा थोडा वेगळा असला पाहिजे. कारण ते ठसलं पाहिजे, जी तुम्ही बातमी देताय ती समोरच्या श्रोत्यावर ठसली पाहिजे. तर म्हणून ह्या प्रकारे आवाजाची मशागत करायला लागते. तर ते कल्टिवेशन करण्यासाठी तालीम देणं, गळ्याला संस्कार देण्यासाठी, आणि मग ती त्याचा रियाज करणं, आम्ही त्याला षड्ज भरण असं म्हणतो. उदाहरणार्थ की षड्जावर रियाज करायचा, ओंकार साधना देखील करतात की जी अतिशय तुमचा श्वास, म्हणजे ज्याप्रमाणे तुमचे वरचे नोट्स लागले लागतात तसेच तुमचे खर्जातले नोट्स लागले पाहिजेत. लीला आहे ते सगळे सूर लागले पाहिजेत, त्याचे कष्ट नाही झाले पाहिजेत, इतकी सहजता त्या सुरांमध्ये. आपण सुरांबद्दल एवढं छान बोलता तर ही सुरांची जादू एकदा होऊन जाऊ दे. माझा आवडता राग आहे राग बिलास खानी तोडी, एक दाणेदार तान अशी मस्त एखाद्या मिळालेली आहे. आणि तुमच्या ठुमरी गायकीबद्दलही बोलायचंय, तुम्हाला फेलोशिप मिळाली होती, पण त्याआधी सलाम महाराष्ट्र मध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, लवकरच परत येते. फक्त आयबीएन लोकमत. पंडित ए के अभ्यंकर यांचं नाव सुचवलं की त्यांच्याकडे तुम्ही तुमच्या मुलीला पाठवा असं माझ्या वडिलांना त्यांनी सांगितलं. आणि मग ते आमच्या घरी यायला लागले. आणि गाणं काय असतं, सूर साधा लावणं काय असतं, काय त्याच्यात नजाकत असते, हे सगळं चित्र म्हणजे मला असं वाटलं की बापरे हे आपल्याला सगळं येईल का, झेपेल का. मग बस एकच ध्यास की मला गुरुजींसारखं गाता आलं पाहिजे. तर अभ्यंकर बुवा मात्र मला इतकं प्रेमाने त्याने मला शिकवलं
आणि खूप तालीम घेतली मी त्यांच्याकडनं 72 सालापासून भरपूर तालीम घेतली आणि खूप म्हणजे ज्याला मी म्हटलं ना की मातीचा गोळा आहे आणि त्याला घडवायचं आहे त्याच्यातनं शिल्प निर्माण करायचं आहे. पहिली 2-3 वर्ष तर म्हणजे माझं झगडणंच चालू होतं की कसं काय हे जमेल वगैरे पण ध्यास होता मात्र आणि ते त्यांना जाणवायचं की या मुलीला प्रयत्न ही खूप करते म्हणून. आणि मग त्याच्यानंतर 3-1 वर्षांनी त्याने माझ्या वडिलांना सांगितलं की ही मुलगी एक दिवस गाईल बरं का असं सांगितल्यावर मला इतका आनंद झाला की आपण गाऊ स्टेजवरती गाऊ असं. तर तो एक प्रवास असा माझा सुरू झाला आणि गुरुजींकडे अर्थात मी किराणा घराण्याची तालीम घेतली जी अतिशय भावदर्शक अशी गायकी आहे, सुरेल गायकी आहे, ज्याला रोमॅन्टिसिझम हा त्याचा स्थायी भाव आहे की म्हणजे आमचे जे मूळ गायक किंवा मूळ ह्या घराण्याचे पुरुष मरहूम अब्दुल करीम खान साहेब त्यांनी ह्या गायकीची शैलीची सुरुवात केली. त्यावेळी असं म्हटलं जायचं की ज्यावेळे खासेब गात तर जसं अफूचं वन फुलावं ना तशी श्रोत्यांमध्ये नशा पसरायची. इतकी ती गायकी तुम्हाला भूल घालणारी आहे आणि आजही पुढे नंतर त्यांचे शिष्य सवाई गंधर्वांचे शिष्य पंडित भीमसेन जोशी, विदुषी गंगूबाई जी हनगल, पंडित फिरोज दस्तूर आणि पुढे मग अजून पुढची आमची आता ही 4थी-5वी पिढी अशी चालू आहे. म्हणजे ते घराणं पुढे पुढे आमच्यावर ही एक जबाबदारी आहे की हे घराणं पुढे कसं नेता येईल आणि मीही माझ्या शिष्यांना जसं माझ्या गुरुजींनी शिकवलंय तसं द्यायचा प्रयत्न माझ्या विद्यार्थ्यांना शिष्यांना करत असते. किती यशस्वी आहे ते शिष्यच ठरवतील म्हणजे की गुरु म्हणून मी किती त्या बाबतीत यशस्वी ठरेन पण प्रयत्न मात्र जरूर माझा आहे. पण म्हणजे गुरुचं या सगळ्या प्रवासात एक महत्वाचं स्थान असतं की ज्यांच्याकडनं आपण घेतो ज्यांच्यामुळे आपण हे सगळं घडतो. तर तुमच्या गाण्याच्या प्रवासात आतापर्यंत अशा कोणत्या गोष्टी की खूप महत्वाच्या आणि लक्षात राहिल्या की तुमच्या पहिल्यापासूनच्या प्रवासात की जेव्हा तुम्ही गाणं सुरू केलं तेव्हापासून मी जसं म्हटलं ना की तो एक घास असतो आणि पूर्वी तर म्हणजे संगीत शिकणारा विद्यार्थी हा गुरुग्रही राहायचा. त्याच्यामुळे गुरुचं वागणं चालणं बोलणं त्याचा व्यवहार हे सगळं तो 24 तास अनुभवायचा. अर्थात आता म्हणजे काळ बदलला आणि आता म्हणजे 1 तास 2 तास असं दिवसातनं किंवा आठवड्यातनं तालीम मिळते पण ठीक आहे काळ बदलतो त्याप्रमाणे माणसाने बदलायलाच लागतं आणि त्याला कोअप करून शेवटी पुढे शिकायचं आहे आपल्याला. तर जेव्हा गुरुजींकडे शिकताना मी जेव्हा तालीम घेत असेन आता त्यावेळी काय म्हणजे नोटेशन मला लिहून द्या किंवा हे तुम्ही आता काय गायलात वगैरे असं आताची मुलं मला विचारतात की काय गायलात तुम्ही तर मग त्यांना अनालाइज करून नोटेशन साधारण एक डिझाईन सांगायला लागते की ही अशी अशी स्वराकृती आहे असं म्हण तसं म्हण अनालाइज करून सांगते मी जेणेकरून त्या मुलांना आकलन होतं. पण आमचा काळ असा होता की हिम्मतच नाही की गुरुंना विचारू आता तुम्ही काय गायला वगैरे तर बंदिश सुद्धा दाखवणार मग म्हणजे ती असं वाटायचं म्हणजे टेप रेकॉर्डरचं काम आमचा मेंदू करायचा त्यावेळेला की हे आता मी जर नाही माझ्या मेंदूनी ग्रहण केलं तर मग हे निसटून जाईल आपल्या हातातनं असं व्हायचं. त्याच्यामुळे प्रत्येक फ्रेज प्रत्येक स्वराकृती शिकताना इतकं अलर्ट राहायला लागायचं की ते छापत जायचं म्हणजे मेंदूमध्ये आणि मग त्याचं मनन चिंतन करणं आणि नाही आलं तर म्हणजे आमचे गुरुजी कधी सांगायला तयार नाहीत असं नव्हतेच ते काही त्यांना विचारा प्रेमाने ते लगेच काय कसं आहे वगैरे. पण एक मनात भीती असायची की असं आपल्याला नाही गाता येत अजून तसं नाही आपल्याला सूर सापडत तसं तर ते त्यासाठी तो एक ध्यास लागला ना की आपोआप तुम्ही गुरुप्रमाणे ती प्रतिमा तुमच्या मनामध्ये उमटत जाते आणि मग तुम्ही आणि म्हणजे गुरु आणि शिष्य हा भेद कुठेतरी मग संपायला लागतो आणि आता गुरु काय गाणार आहे हे आधीच शिष्याला समजायला लागतं आणि असं ते संस्कार हेच तर आहेत की मनोमनी ते समजत की गुरुलाही कळतं हा शिष्य आपला किती पोचला आणि पोचणार आहे आणि शिष्यालाही समजत असतं. खरं आणि या सगळ्या प्रोसेस मध्ये मला वाटतं की एक आपल्यालाच सवय लागते की आपण अनालाइज करतो की आपण आता काय हे झालेलं आहे काय पुढे करायचंय कसं करायचंय. गुरुचं स्थान सुद्धा यामध्ये खूप महत्वाचं आहे त्याबद्दल तुम्ही बोललात. पण आपण ही चर्चा आपण सुरूच ठेवणार आहोत पण इथे आपल्याला एक ब्रेक घ्यायचा आहे आणि आता घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.